नमस्कार, शिवते जेवण मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे स्वीट कॉर्नची भजी। त्यासाठी सामग्री काय आहे, त्यासाठी लागणार आहे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन, त्याचबरोबर लसूण, 4-5 लसूण घेतलेले आहे, त्याचबरोबर इथं अद्रक घेतलं आहे थोडंसं, त्याचबरोबर 5-6 ही दही आपल्याला पाहिजे तेवढं, आपण तिखट पाहिजे तेवढं मिरच्या घ्यायच्या, आणि थोडीशी कोथिंबीर, थोडंसं लिंबू आणि आपली मक्याचं कणीस। आता हे सर्व आहे, आपण इथं आपण एक सर्व एकत्र करणार आहे, मका त्याचबरोबर लसूण आणि अद्रक आणि आपल्या मिरच्या, बस हे आपण मिक्सरमध्ये भारून बारीक करून घ्यायचं आहे। इथे असं वाटून घ्यायचं आणि इथं असं पूर्ण बारीक नाही झालं पाहिजे, थोडंसं जाडसर पाहिजे। आता हे सर्व आता याच्यामध्ये टाकायचं, चवीनुसार मीठ, त्याचबरोबर थोडीशी हळद, आणि हे जे आपण घेतलेलं तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन ते टाकून घ्यायचं, त्याचबरोबर कोथिंबीर आपली थोडीशी टाकून घ्यायची, आणि जो आपला लिंबू आहे तो हे करून घ्यायचा, त्याचबरोबर जिरा गव्हे आपण टाकू शकतो, पण जिऱ्यापेक्षा ओवा खूप छान लागतो, त्यामुळे इथे बाबा गरम होण्यात ठेवून द्यायचं, ते गरम होऊन द्यायचं पूर्ण फुल करू, त्याचबरोबर हे सर्व एकत्र काढून घेऊ, तेल आपलं गरम होईपर्यंत आपण हे सर्व काढून घेऊया। आता हे सर्व एकत्र झालेलं आहे, आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता आपण मस्त असं सोडून द्यायचे आपले भजे। आता आपले स्वीट कॉर्न मस्त लागणार आहे, टेस्टी असं। मस्त असं झालेलं आहे, आता मस्त आपल्या भजींचा कलर बदलला आहे, मस्त असं आपण आता सर्व करायला घेऊ। आता तांबड्या असा मस्त कलर आलेला आहे, आता मस्त आपण हे सर्व करायला घेऊ। आता मस्त पैकी आपले झालेले आहे इथे आपले स्वीट कॉर्न भजी तयार। तुम्ही आता बघू शकता मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे, याच्यासोबत आपण सॉसंग हे खाऊ शकतो आणि नुसते सुद्धा खूप छान लागतात। हे जास्त करून लोणावळ्याला भेटतात, याची प्राईस 60 रुपये प्लेट भेटते आणि घरी बनव, खूप टेस्ट आणि टेस्टी। मका आता पावसाळ्यामध्ये मका खाणं खूप छान लागतं, एकदम मस्त असं झालेलं आहे लोणावळा स्पेशल आपलं स्वीट कॉर्न भजी तयार झालेले आहे। जर तुम्हाला भजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि टेस्ट जर आवडली असेल तर कमेंट करा। बाय।